परिस्थिती बिकट असल्यामुळे थोडीशी काही गरजा आपल्या पूर्ण होत नव्हत्या, त्यामुळे आम्ही 3-4 मित्रांनी मिळून छोट्या छोट्या चोरी करायला सुरुवात केली. मला कलेक्टर व्हायचे परीक्षा देऊन. तर घरच्यांना त्यावेळी वाटलं की कलेक्टर होणे आपलं काम नाही आहे, त्यासाठी खूप पैसा लागतो, की UPSC करायची म्हणजे नेमकं काय करायचं, काय वाचायचं हे माहीत नव्हतं. दुर्दैवाची गोष्ट होती माझ्यासाठी, कारण आयुष्यात पहिल्यांदा मला फेल्युअर फेस करावं लागत होतं. आईला म्हणलं की मी कलेक्टर झालोय, तर तो क्षण माझ्या आयुष्यासाठी कायमचा मेमोरेबल असेल. नमस्कार, मी श्रीकांत खांडेकर. आताच UPSC ने डिक्लेअर केलेल्या रिझल्टमध्ये माझी IAS पदी निवड झाली. असं म्हणतात की तुम्ही कुठे जन्माला येता हे तुमच्या हातामध्ये नसतं, पण तुम्ही कुठे पोचणार आहात हे नक्कीच तुमच्या हातामध्ये असतं. तर माझा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. माझे आईवडील दोघेही निरक्षर आहेत, कारण निरक्षर असणं साहजिक आहे, कारण वडील लहान असताना त्यांचे आईवडील त्यांना सोडून गेले आणि त्यांनी फक्त पोटासाठी आणि स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी दुसऱ्यांच्या घरी चाकरी केली, मेंढ्या राखल्या, गुरे राखली. मी जेव्हा पाठीमागे वळून बघतो त्यावेळी कधी कधी खूप आश्चर्यचकित होतो, कारण अडाणी असून देखील शिक्षणाप्रती जी त्यांची तळमळ होती, तडफड होती, ती खरीच वाखाणण्याजोगी होती. त्यांच्या मनामध्ये एकच ध्यास होता की ज्या आपण ज्या परिस्थितीतून आलो आहे तशी परिस्थिती आपल्या येणाऱ्या पिढींना उपभोगता आली नाही पाहिजे. तर माझं जे बालपण होतं ते असं मोकाट सुटलेल्या बैलासारखं होतं, वाट दिसेल त्या वाट्याने मी पळत सुटलो होतो. तर सांगायचं मला हेच आहे की परिस्थिती बिकट असल्यामुळे थोडीशी काही गरजा आपल्या पूर्ण होत नव्हत्या, त्यामुळे आम्ही 3-4 मित्रांनी मिळून छोट्या छोट्या चोरी करायला सुरुवात केली. त्यामध्ये आम्ही बिस्किटासाठी, गोळ्यासाठी चोरी करायचो. एकदा तर आम्ही कहरच केला, तर आमच्या गल्लीत असणारं एक दुकानच फोडलं. त्यानंतर 3-4 दिवसांनंतर ज्यावेळेस ते दुकानदार आले त्यावेळी त्यांना समजलं आणि ऑब्व्हियसली त्यांनी आम्हाला पकडलं. त्यावेळीची आईची आणि वडिलांची जी मान माझ्यामुळे, माझ्या दुष्कृत्यामुळे खाली गेली होती, त्याची माझ्या बालमनाला खूप वेदना झाल्या. त्यावेळी ठरवलं की आपण हे सगळं सोडायचं आणि एक आपण सरळ साधा प्रामाणिक माणूस बनायचं, आणि तिथून खरी सुरुवात झाली आणि तो मार्ग मला दिसला. तर परिस्थिती त्यावेळी अशी होती की आई दिवसभर शेळ्या राखायची, त्यामुळं आम्हाला सांभाळण्यासाठी कोणी नसल्यामुळं आई आम्हाला शेजारच्या घरात ठेवून जायची. असंच आम्ही थोडंसं वाढत गेलो आणि त्यावेळी असं थोडं समजायला लागल्यानंतर आम्हाला वाटायचं की आई दिवसभर कष्ट करते, त्यामुळं आईला काम लावायला नाही पाहिजे. त्यामुळं आम्ही सगळ्या प्रकारची कामे करायचो, भांडी घासण्यापासून ते घर सारवण्यापर्यंत सगळे करायचो. त्यामुळं लहानपणापासूनच मला कष्टाची सवय लागली. अशा वातावरणातच माझं प्राथमिक शिक्षण गावातलेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये झालं. त्यानंतर परिस्थिती तिकडची तेवढ्या हायस्कूल एज्युकेशनसाठी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे मी जवळच्याच एका गावामध्ये रोज सायकलवर येऊन जाऊन करायचो. थोडीशी मॅच्युरिटी आल्यामुळे, थोडीशी वैचारिक पातळी वाढल्यामुळं मी विचार करायला सुरुवात केली की जर आपण अभ्यास नाही केला, जर आपण चांगल्या जॉबला नाही लागलो तर काय होईल. तर तेव्हा मनामध्ये विचार यायचा की जे आपले आई वडील आहेत, ज्यांनी लहानपणापासून कष्ट केलं आहे, त्यांना आपण सुख देऊ शकणार नाही, ते शेवटपर्यंत कष्टच करत राहतील, मग आपण जन्माला येऊन फायदा काय. मग त्यावेळी ठरवलं आपण जर नाही केलं तर त्यांची जनरेशन तर कष्टामध्ये जाईलच जाईल, पण आपले देखील कष्ट करण्यामध्ये जाईल. त्यावेळी ठरवलं की आपण हे बदलण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे, आणि अभ्यास सोडून दुसरा ऑप्शन तिथं दिसत नव्हता. त्यामुळे खूप ऑनेस्टली अभ्यास करायला सुरुवात केली. त्याबरोबर घरातली कामं देखील असायची, शेतातली कामं देखील असायची, क्रिकेट पण भरपूर खेळायचो. 9वी 10वीचं वर्ष आल्यानंतर जनरली गावाकडे 10वीच्या वर्षाला खूप इम्पॉर्टन्स राहतं. त्यावेळी परिस्थिती अशी होती की शेताला पाणीही द्यायला लागायचं. त्यावेळी मी ज्यावेळी रात्रपाळी असायची पाण्याची, त्यावेळी मी एका हातामध्ये पुस्तक आणि एका हातामध्ये बॅटरी घेऊन अभ्यास करायचो. तर जशी मेहनत घेतली तशी मार्क्स देखील चांगले आले. तिकडं गावाकडे परिस्थिती अशी होती की 90-91 मार्क्स जरी परसेंटेज मार्क्स जरी पडले तरी ते लोकांसाठी खूप होते. त्यावेळी माझे 10वीत 91% मार्क पडल्यानंतर गावामध्ये मिरवणूक निघाली माझी. तर त्या मिरवणुकीमुळे माझ्या गावकऱ्याकडून माझ्या अपेक्षा वाढल्या होत्या. त्यामुळे मला येणारं फ्युचरमध्ये खूप जबाबदारीने वाटचाल करावी लागणार होती. अशा अवस्थेत मी दयानंद कॉलेज सोलापूरला 11वीला सायन्समध्ये ॲडमिशन घेतलं. तर मी 10वीपर्यंत मराठी मिडियममध्ये शिकल्यामुळे तर तिथला थोडंसं सुरुवातीला खूप स्ट्रगल करावं लागलं, कारण बऱ्याच वेळा इंग्लिशमधून शिकवलं जाणारं काय चाललंय क्लासमध्ये हे काय कळतच नव्हतं. अशा परिस्थितीत 11वीचं वर्ष गेलं, खूप मार्क कमी पडले होते, वडिलांना सांगायला लाज वाटली की माझा नंबर आला नव्हता. त्यावेळी मला त्या रात्री मला झोप लागली नाही. त्यावेळी ठरवलं की आपण पुढच्या वर्षी अशी मेहनत घ्यायची की जेणेकरून नंबरमध्ये येईल आणि आपण आपल्या वडिलांना सांगेल.
तर त्यावेळी 12वीत असताना खूप मेहनत घेतली आणि त्यावेळी मला समजलं की एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते. त्याचबरोबर इतर काही गोष्टी पॅरलली होत होत्या. तसं मेस हॉस्टेलला असताना मेसचे डबे पुरत नव्हते, त्यामुळे आपली उपासमार व्हायची आणि बाहेर जाऊन नाश्ता करणे किंवा खाण्यासाठी ऐपत नव्हती. त्यावेळी मग आम्ही एक दुसरा वे आउट काढला. तर आमचा 3-4 जणांचा 3-4 मित्रांचा ग्रुप होता. तर हा ग्रुप आसपास कुठे लग्न आहेत का हे पाहण्यासाठी सतत ॲक्टिव्ह असायचा. मग आम्ही हे लग्नामध्ये जाऊन वगैरे आमची जे काही जिभेचे चोचले असतील किंवा पोटाची भूक असे भागवायचो. त्या दरम्यान असं झालं की एकदा मी कलेक्टरबद्दल वाचलं. तर कलेक्टर होण्यासाठी UPSC पास करायला लागते हे तेव्हा समजलं. मी त्यावेळी ठरवलं की मलाही कलेक्टर व्हायचं आहे. तर रात्री मी घरच्यांना फोन केला, त्यांना सांगितलं की असं असं मला कलेक्टर व्हायचं आहे परीक्षा देऊन. तर घरच्यांना त्यावेळी वाटलं की कलेक्टर होणे आपलं काम नाही आहे, त्यासाठी खूप पैसा लागतो. साहजिक आहे, त्यांची जेवढी वैचारिक पातळी होती तशी त्यांना वाटणं साहजिक होतं. पण मला माहिती होतं की हे आपण करू शकतो. त्यानंतर मी UPSC च्या तयारीचा निर्धार करून कृषी अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेतला दापोलीला. पण दापोलीला गेल्यानंतर परिस्थिती अशी होती की UPSC करायची म्हणजे नेमकं काय करायचं, काय वाचायचं हे माहीत नव्हतं. त्यामुळं थोड्या दिवसानंतर थोडंसं मन भटकू लागलं, भरकटू लागलं. बाकीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये थोडंसं जास्त इंटरेस्ट यायला लागला, सायकलिंग, फिरणे, मित्राबरोबर पार्टी करणे वगैरे वगैरे. तर ज्यावेळी मी रूममध्ये यायचो त्यावेळी मला मी जेव्हा आठवायचो की आई कष्ट करते, वडील कष्ट करते हे पाहून खूप वाईट वाटायचं मला. त्यावेळी असं म्हणजे मी ठरवून काय आलो होतो आणि आपण करतोय काय ह्याचं खूप वाईट वाटायचं. पण माझ्या लक्षात होतं की आपल्याला करायचंय काय. अशा परिस्थितीत माझं 3rd इयर संपलं, 4th इयर चालू झालं. मला काहीतरी डिसिजन घ्यायचा होता की आपल्याला नेमकं आता पुढे UPSC करायचे तर कसे करणार आहे, कोणत्या थ्रू मीडियम थ्रू करणार आहे. पण त्यावेळी परिस्थिती अशी झाली होती की कंटिन्युअस 4-5 वर्ष दुष्काळ पडत होता, परिस्थिती घरची बिकट झाली होती. त्यावेळी मग एक मार्ग दिसला. असं म्हणतात ना, जर तुमची इच्छा असेल तर मार्ग कुठूनही दिसतो. तर माझ्या सिनियर थ्रू आम्हाला समजलं की दिल्लीमध्ये जर तुला जायचं असेल तर पुसा इन्स्टिट्यूटची एंट्रन्स असते, तर एंट्रन्समध्ये टॉप 5 जर आला तर तुला तिथे ॲडमिशन मिळेल. मग त्या एंट्रन्सची तयारी चालू केली मी. मग त्या तयारी करता करता मी गेटची एक्झाम देखील दिली. गेटमध्ये देखील All India 11 येऊन क्वालिफाय झालो होतो. पण माझा दृढ निश्चय एवढा स्ट्रॉंग होता की मला UPSC करायची एवढं ठाम होतं की मी त्या IIT चा फॉर्म देखील बघितला नाही. त्यावेळी बरेच जे शिक्षक होते, मित्र होते, त्यांनी सांगितलं की तू वेड्यासारखं डिसिजन घेतोय, तू विचार करून डिसिजन घे, IIT कोणी सोडतं का. पण मला माहिती होतं की मी काय करणार आहे. अशा तऱ्हेने मी दिल्लीच्या इन्स्टिट्यूटची एंट्रन्स दिली. त्यामध्ये माझा All India 2 आला आणि माझा दिल्लीला जाण्याचा मार्ग मोकळा झाला. पण हे होणं पण खूप सहजासहजी होत नव्हतं. दिल्लीला जाण्यासाठी पण पैसा लागत होता आणि अगोदरच्या शिक्षणासाठी आणि दुष्काळामुळे शेतीवर खर्च झाल्यामुळे थोडं कर्ज वाढलं होतं. तर घरची परिस्थिती थोडीशी जास्तच बिकट झाली होती. त्यावेळी मी वडिलांना कन्व्हिन्स केलं की आपण जी काही 3 एकर शेती आहे ती आपण विकूयात आणि त्यातून येणारा पैसा घेऊन मी दिल्लीला जाईन. मी वडिलांना कन्व्हिन्स करून शेती विकली आणि तो पैसा घेऊन दिल्लीमध्ये आलो. दिल्लीमध्ये आल्यानंतर मला समजलं की UPSC काय असते, कोणते पुस्तकं वाचायचे असतात. पण पुसा इन्स्टिट्यूट खूप प्रीमियर इन्स्टिट्यूट असल्यामुळे तिथं अभ्यास करायला टाइम भेटत नव्हता. त्यामुळे 6 महिन्यानंतर मी ठरवलं की ऑप्शनलचे क्लासेस करायचे आणि आपण पुढचा प्रवास ठरवू. असं ऑप्शनलचे क्लासेस केले, 1 वर्ष झालं. पण वेळ नव्हता आणि ऑलरेडी घरची परिस्थिती अशी बिकट झाली होती तर मला 1 वर्षामध्ये काही ना काही पोस्ट काढायची होती. तर मला फक्त तेव्हा असं आठवायचं UPSC IAS फक्त हेच आठवायचं. मग ह्या 1 वर्षाच्या दिल्लीतल्या स्टेनंतर माझं फ्रस्ट्रेशन वाढलं. मी असं ठरवलं की आता आपण गेलं पाहिजे पुण्याला. मग मी ते MTech सोडलं आणि पुण्याला आलो. हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा टर्निंग पॉईंट होता. कारण पुसा इन्स्टिट्यूटमधलं MTech सोडणं ही वन ऑफ द रेअर गोष्ट होती तिथली. तरी त्यावेळी बरेच माझे मित्र टीचर वगैरे बोलले की तू अजूनही खूप इमोशनल डिसिजन घेतोय, खूप हेस्टी डिसिजन घेतोय, विचार करून डिसिजन घे. पण मला माहिती होतं की मला काय करायचं आहे. त्यावेळी मनामध्ये एकच ठाम ठरवलं होतं की डिसिजन कोणतंही चुकीचं किंवा बरोबर नसतं, ते आपण चुकीचं किंवा बरोबर ठरवणं हे आपल्या हातामध्ये असतं. ह्या विचार करून मी पुण्यामध्ये आलो. पुण्यामध्ये आल्यावर विचार केला की आपण खूप काही सॅक्रिफाईस केले, शेती विकले, गेटमध्ये ॲडमिशन मिळत असताना घेतलं नाही आहे, पुसाची MTech डिग्री सोडून आलेलो आहे, आपल्याला आता 1 वर्षात पोस्ट काढण्याशिवाय पर्याय नाही आहे. तर त्यावेळी मी खूप जोमाने अभ्यासाला सुरुवात केली. मनामध्ये एकच ठाम विश्वास होता की
की आपल्याला एक वर्षात पोस्ट काढायचे आणि ठरवलं की एक वर्ष आपण अशी मेहनत करायची की असं नंतर आपल्याला वाटलं नाही पाहिजे की हे आपण करायला पाहिजे होतं। या पॉइंटला मला ऑस्ट्रेलियन क्रिकेट कोच जस्टिन लेंगरचं स्टेटमेंट आठवतं, जेव्हा डेव्हिड वॉर्नर आणि स्मिथ यांना बॅन केलं होतं त्यावेळी ऑस्ट्रेलियन टीमची कंडिशन खूपच बिकट झाली होती। त्यावेळी त्यांनी टीममेट्सना मोटिवेट करण्यासाठी सांगितलं होतं की तुम्ही बॅटिंग करताना अशी बॅटिंग करा की आलेल्या बॉलनंतर दुसरा बॉल येणार नाही आहे, त्यामुळे तो बॉल असा हिट करा की तो शेवटचा बॉल आहे। तसंच मी ठरवलं की आपण बॉल हिट असा करायचा की ह्यानंतर अटेम्प्ट द्यावा लागणार नाही आहे। तर माझे वीकली 90-91 तासाचं प्लॅनिंग होतं, तिथं देखील खूप डिस्ट्रॅक्शनचे चान्सेस होते, ते पण मी अवॉइड करण्याचा प्रयत्न केला। ज्यावेळी प्रीला 3-4 महिने बाकी होते त्यावेळी झोप कमी व्हायला लागली, जवळजवळ परत 4 ते 4.5 तास झोपू लागलो, यामुळे ॲसिडिटी वाढली, डोकं दुखायचं। मी त्या टॅबलेट्स वगैरे घ्यायचो, मला माहिती होतं की आपल्याला हे आरोग्याला हानिकारक आहे, पण मला एनी हाव प्री क्लिअर करायची होती। याचं फळ मिळालं म्हणजे प्री क्लिअर झाली आणि परत मी मेन्ससाठी दिल्लीला आलो। आता मेन्स जी असते तर ती आन्सर रायटिंगवर खूप सारी डिपेंड असते, पण एक वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये माझी आन्सर रायटिंग झाली नसल्यामुळे परत इथं गाडी धक्के खाऊ लागली। पण इथं माझा परत शेतकरी जागा झाला, परत आठवलं की जे शेतकरी आहेत ते वर्षातून कितीतरी वेळा असे धक्के खातात पण तरी ते कधी खचून जात नाहीत, तर ते परत नव्या उमेदीने उठतात। तसंच मी ठरवलं की जे काय आपले वीक एरियाज आहेत त्यावर आपण काम करायचं आणि ते इम्प्रूव्ह करायचं। मग आन्सर रायटिंग केली, वीक एरियावर इम्प्रूव्हमेंट केली, मेन्स दिली, इंटरव्ह्यूचा कॉल आला, परत इथे एकदा परत स्ट्रगल चालू झाला। कारण माझं मराठी मीडियममधून शिक्षण झाल्यामुळे थोडंफार इंग्लिश वीक होतं अगोदरच, आणि इंग्लिशमधून इंटरव्ह्यू द्यायचा होता। फर्स्ट मॉक इंटरव्ह्यूला तर परिस्थिती एवढी बिकट होती की मी पूर्ण इंटरव्ह्यूमध्ये फक्त निम्मेच आन्सर द्यायचो, त्यानंतर म्हणजे कारण ते बाहेरच पडायचे नाहीत, तर ते खूप माझ्यावर असं वाटत होतं की आबाळ कोसळले, आता आपलं काय होणारच नाही आहे। मग हा विचार करून रूमवर आलो, रूमवर आल्यानंतर विचार केला की आपलं चुकतं आहे कुठे। मी त्यावेळी पास्ट आठवला की आपण आपला पास्ट तर एवढा चांगला आहे, आपण अगोदरपासून खूप क्लेवर होतो, चांगलं वक्तृत्व स्पर्धेत देखील आपण चांगल्या पद्धतीने भाग घेत होतो, मग आता चुकतं आहे कुठे। मग त्यावेळी एक गोष्ट समोर आली, ती की न्यूनगंड। माझ्या मनामध्ये न्यूनगंड होतं की आपण इंग्लिश चांगलं बोलणार नाही आहे, आपल्याकडे कॉन्फिडन्स कमी आहे। मग त्यावर मी इम्प्रूव्ह करायला सुरुवात केली। त्यावेळी एकच ठरवलं की आपल्यासाठी हा शेवटचा प्रयत्न आहे आणि जसे इंग्लिश जमेल तसं आपण बोलायचं, आणि मग तसतशी मी इम्प्रूव्हमेंट करत गेलो। शेवटच्या मॉक इंटरव्ह्यूला ज्यावेळी त्या सरांनी रिमार्क दिला की आय कांट बिलीव्ह दिस, तेव्हा खूप मोठा रिलीफ वाटला, इंटरव्ह्यू देखील चांगला गेले। आणि त्याच वर्षी माझं इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये सिलेक्शन झालं। तर मला ह्या स्टेजला असं सांगावं वाटतं की तुम्ही जर प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर तुम्हाला यश मिळतं। मी एक वर्षाचा खूप हार्डवर्क आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केला होता, त्या एक वर्षाच्या प्रिपरेशनमुळं मला 3 एक्झामचे इंटरव्ह्यू कॉल आले होते, एक तर सिव्हिल सर्व्हिसेस, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस आणि CAPF असिस्टंट कमांडंट। त्यामुळं तुम्ही असं म्हणतात ना, तुम्ही सक्सेसच्या मागं पळू नका, सक्सेस आपोआप येईल, फक्त तुम्ही ऑनेस्टली प्रयत्न करा। इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये सिलेक्शन झालं होतं पण सिव्हिल सर्व्हिसेसच्या रिझल्टची वाट बघत होतं, पण दुर्दैवाने सिव्हिल सर्व्हिसेस रिझल्टमध्ये माझा नंबर आला नाही। ती खूप दुर्दैवाची गोष्ट होती माझ्यासाठी, कारण आयुष्यात पहिल्यांदा मला फेल्युअर फेस करावं लागत होतं, पण त्या फेल्युअरवर रडत बसण्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता। माझ्यासाठी फक्त 1 ते 1.5 महिना वेळ राहिला होता पुढच्या प्रिलिमसाठी। तर मी दुसऱ्याच दिवशी दिल्लीला येण्याचा प्लॅन केला, आलो दिल्लीमध्ये, परत त्यावेळी विचार केला की ऑलरेडी मी IFS झालो होतो आणि ह्या वर्षी मला कसल्याही परिस्थितीत जॉईन करावं लागणार होतं, कारण मी एक्सटेन्शन घेऊ शकत नव्हतो कारण घरची परिस्थिती, फायनान्शियल कंडिशन बिकट होती। तर मी प्रीची तयारी जोमाने केली, प्री क्लिअर झाली। मेनसाठी मागच्या वेळी जी आन्सर रायटिंगची कमतरता होती ती आन्सर रायटिंगची कमतरता देखील भरून काढली, आणि यावेळी नेट प्रॅक्टिस वगैरे भरपूर झाली होती, मला फक्त फायनल मॅचची ओढ लागली होती। फायनल मॅच चालू झाली, खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग झाली, आन्सर रायटिंगमध्ये व्हेरिएशन येण्यासाठी जसं आपण बॅटिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शॉट मारतो तसे वेगवेगळ्या प्रकारचे डायव्हर्सिटी आणून आन्सर रायटिंग चांगलं पेपर चांगले इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला। ते पेपर झाल्यानंतर मला खूप कॉन्फिडन्स होता की आपलं ह्यावर्षी होणार आहे। त्यानंतर इंटरव्ह्यूचा कॉल देखील आला, मागच्या वर्षीचा इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स असल्यामुळे ह्यावर्षीचा इंटरव्ह्यू देखील चांगला झाला होता, आता फक्त रिझल्टची वाट बघायला लागत होती। तर कोरोनामुळे रिझल्ट एक्सटेंड झाला होता,
पण जेव्हा जेव्हा मध्ये मध्ये असं वाटायचं की आपल्याला आयएएस व्हायचं आहे आणि आपण अजून झालो नाही, त्यावेळी अचानक मला झोपेतून जाग यायची आणि मी उठून बसायचो. अब्दुल कलामांनी जे सांगितलंय, तुम्ही ड्रीम असं बघा की जे तुम्हाला झोपू देत नाही, तसंच काहीतरी माझ्या बाबतीत होत होतं. तर नंतर ऑगस्टपर्यंत रिझल्ट एक्सटेंड झाला होता, 4-5 ऑगस्टला रिझल्ट येईल असं वाटलं होतं. मग 4 ऑगस्टला रिझल्ट आला 11:00 दरम्यान. मी माझं नाव स्क्रोल डाऊन करून पाहिलं, नाव दिसलं, मी जागच्या जागी उडालो, कारण माझ्यासाठी तो खूप मोठा मुवमेंट होता. बाहेर आलो, आईला फोन केला, आई खुरपत होते त्यावेळेला. आईला म्हणलं की मी कलेक्टर झालो आहे. तर तो क्षण माझ्या आयुष्यासाठी कायमचा मेमोरेबल असेल, कारण आईला डोळ्या आईच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता की असं काय झालेलं आहे. आणि तिच्या डोळ्यामध्ये आनंदासुरू आले. मला एकच आठवलं की ज्यावेळी मी 12वीत त्यांना सांगितले होते की मला कलेक्टर व्हायचं आहे, त्यांच्यासाठी मे बी ते स्वप्न वाटलं असेल, पण ते आज स्वप्न ते संपूर्ण म्हणजे अस्तित्वात आलं होतं, याचं मला खूप मोठं समाधान होतं. तर या स्टेजला मला सांगू असं वाटतं की तुम्ही स्वप्न बघताना देखील मोठी स्वप्न बघा, आणि तुम्हाला जर आकाशात उंच भरारी घ्यायची असेल तर तुमच्या पंखामध्ये बळ आलं पाहिजे, आणि ते बळ फक्त मेहनतीने येऊ शकतं. त्यामुळे मोठी स्वप्न बघा आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करा, सक्सेस तुमचा असेल. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.